अहमदनगरला येत्या 3 तारखेला ओबीसींच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे. एल्गार मेळावा असं या मेळाव्याला नाव देण्यात आलेलं आहे आणि आपण बघतो की त्याची जय्यत तयारी आहे जी सध्या या ठिकाणी सुरू आहे. हे क्लेरा बुल्स हे मैदान आहे आणि या मैदानावरती ही सभा जी आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघतो की हे सगळं संपूर्ण मैदान जे आहे या ठिकाणी साफसफाईचं काम सुरू आहे. काही पदाधिकारी देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, कशा प्रकारे तयारी एकदम जोरात तयारी चालू आहे आणि येत्या 3 तारखेला बहुसंख्येने लोक कमीत कमी 1.5 ते 2 लाख लोक असणार आहेत आणि या संख्येला ओबीसी समाजातले इतर समाजातले देखील लोक असणार आहेत आणि विशेष म्हणजे सकल ख्रिस्ती समाज हा देखील उपस्थित राहणार आहे. येत्या 3 तारखेला जे भुजबळ साहेबांनी जे ओबीसीबद्दल जे मुद्दे घेतलेले ते मुद्द्यावर देखील इतकी चांगली चर्चा होणार आहे आणि आज नगर शहरामध्ये इतकं चांगलं वातावरण आहे की व्हॉट्सअपला, फोनला, फेसबुक, इंस्टाग्रामला इतक्या सर्व ठिकाणी याचा चांगल्या प्रकारे मॅसेज जाऊन राहिला. लोकांची उत्सुकता वाढलेली की ह्या येत्या 3 तारखेला क्लेरा बुल्स गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी येऊन सभे अटेंड करण्यासाठी आणि विशेष येऊ शकतं साधारणपणे 1.5 ते 2 लाखच्या वर शक्यता आहे. संख्या भरपूर आहे आणि या 200 वर्षापूर्वीची शाळा आहे क्लेरा बुल्स गर्ल्स हायस्कूल. इथं ज्योती सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण झालेलं आहे. ते हे स्थळ आहे आणि 200 वर्षापासून हे मराठी मिशन या संस्थेची जागा आहे आणि या जागेमध्ये खूप चांगल्या प्रकारे आज हे भुजबळ साहेबांची सभा होत आहे, त्यामुळे लोक जोलशमध्ये आहेत. नक्कीच आपण बघू शकतो की संपूर्ण तयारी जी आहे ती आता या ठिकाणी बघायला मिळत आहे. येत्या 3 तारखेला आता छगन भुजबळ जे आहेत ते काय बोलणार याकडे संपूर्ण समाजाचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा विक्रम बनकर सर, कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.